सध्या उन्हाचा पारा चांगलाच कडाडला आहे, जीवाची काहिली होत आहे, जंगलातील पानवटे आटणे आणि वन्यजीव शहराकडे धावा घेत आहे, जंगलातील माकडांचीही अशीच अवस्था आहे, त्यांना खाण्यासाठी काहीच नसल्यामुळे अकोला बाजार येथील किराणा व्यावसायिक आशिष शंकरलाल मगनक्षे यांनी मदतीचा हात पुढे केला आहे। भयान राणात ना काही खायला ना प्यायला व भुक्याने व दहाणेने व्याकुळ जमीन श्वानपदांची राणावर भटकंती सुरू आहे। अकोला बाजार येथील आशिष मनक्षे हे दररोज यवतमाळ येथून अकोला बाजार येथे सकाळी व सायंकाळी आपल्या व्यवसायाकरिता ये जा करतात। त्यांना एके दिवशी कोळंबी जंगलातील वनवासी मारुती मंदिराजवळ येणार झाल्याची ताटकळत वाट पाहत असलेली माकड दिसली। ते भुक्याने व दहाणेने ताटकळताना त्यांना दिसली। आशिषने आपल्या जवळचा जेवणाचा डब्बा माकडांपुढे ठेवला। माकडीच्या डब्यातील अन्नावर भुक्याने तुटून पडले। तेव्हापासून आशिष दररोज घरून येताना ब्रेड बिस्किटे पोळ्या इतर खाण्याचे पदार्थ आणून त्या माकडांना खाऊ घालत आहे। सोबतच दहाणलेल्या माकडांकरिता आपल्या वाहनात दोन कॅन पाणी आणून रस्त्यावर एका खांड्यात ठेवून त्या माकडांची तहान भागवित आहेत। आशिष मनक्षे यांचा हा नित्यक्रम मागील दोन महिन्यांपासून सतत सुरू आहे। आता आशिषची गाडी कोळंबीच्या जंगलातील रस्त्यावर उभी दिसताच 50 ते 60 माकडे त्या दिशेने धावत येऊन आपली तहान भूक भागवितात। आशिषला त्या माकडांचा लढा लागला आहे। मी आशिष शंकरलाल मनक्षे राहणार अकोला बाजार, रोज यवतमाळ माझा एक किराणा दुकान आहे अकोला बाजारला। मी रोज यवतमाळ अपडाऊन करतो। एकदा मी जंगलामध्ये थांबलो होतो, तिथे माकड होते, माकड खूप उपाशी होते। त्यांना मी माझा डब्बा दिला एकदा, ते खाल्ल्यावर मला खूप छान वाटलं, आनंद वाटला। तर तेव्हापासून मी त्यांच्यासाठी रोज सकाळी आणि संध्याकाळीला पोळी ब्रेड बिस्किट ते नेहमी नेतो आणि त्यांना पाणीसुद्धा नेतो त्यांच्याकरिता आणि त्यांना रोज जेवण चारतो मी। आणि हे कार्यक्रम मी रोज करत आहोत आणि तोपर्यंत जेवण माझ्याशी होईल तोपर्यंत मी हे काम करत राहील। धन्यवाद। ही माहिती अकोला बाजार येथून आरएनएचे प्रतिनिधी आरिफ शेख यांनी दिली।